लाईक ते क्वालिटीज मला फार आवडतात त्यांच्यामध्ये. कुठल्या गोष्टी नाही आवडत तो प्रश्न आला नाही अजून. नाही त्यांनी विचारलं मला. ते विचारलं मी तुला नंतर विचारेन. गुणधर्म आवडतात आणि कुठले नाही. तर सॉरी म्हणजे वकील असल्यामुळे मी आधीच प्रिपेअर्ड होते. आधीच बोलून टाकत होते. तर असं आवडत नाही असं नाही आहे काहीच. म्हणजे बिकॉज आता एका वयानंतर आम्ही सगळे सिस्टर्स पेक्षा एक फ्रेंड्स पण आहोत. तर असं कुठल्याही गुणधर्म आवडत नाही असं नाही. मी त्यांच्यावरच वाढली आहे तर प्रत्येक गोष्ट मी ट्राय करते की स्वतः पण थोडं शिकून घेईल. पण ह्या पेरेंट टीचर्स मीटिंगला म्हणजे प्रीतमताई तर याचा काही प्रश्न नाही कारण प्रीतमताई पंकजाताई जास्त आली असेल. काही फायदा झाला त्याचा? नाही खूप फायदा झाला. उलट माझं नाव एकतर खूपच मोठं आहे. मी ते माहिती नाही आता सांगितलं पाहिजे की नाही पण 7 वर्षापर्यंत मी चुकीचं स्पेलिंग लिहायचे माझ्या नावाचं. तर त्यांनी ते करेक्ट केलं किंवा आई वडिलांशी भांडून मला इंग्लिश स्कूलमध्ये टाकलं पाहिजे हे पण त्यांनी निर्णय घेतला. तर ह्या गोष्टी तिने केल्या. आणि माझं मॅथ्स फार वीक होतं तर लहानपणी अशी डोक्यावर टपली मारून ती शिकवायची. अच्छा म्हणजे मॅथ्स चांगलं होतं पंकजाताईचं मॅथ्स चांगलं होतं. माझं पण 10वीचं मॅथ्स 7 वाजता घेतलं त्यांनी. अरे मला अल्जेब्रा मध्ये 75 पैकी 74 मार्क आहे. मी खूप अभ्यासात हुशार होतो. ती जन्मली आमच्या घरात तेव्हा मी 11 पूर्ण झाले होते मला. आणि तिचं नाव कसं स्पेलिंग करायचं कारण तिचा जेव्हा पहिला बर्थडे केक आम्ही बनवला तेव्हा लक्षात आलं की नावाला स्पेलिंग असतं. त्याच्या तोपर्यंत कधी लिहिलं नाही. आणि मग ते यशस्वी स्पेलिंग मी 5वीत होते 6वीत होते तर मला कुठे मी मराठी मीडियम मध्ये होते तर मी तिचा स्पेलिंग मध्ये एक एस कमी टाकला का एक एच एच कमी टाकला. तर ते मी तिचं स्पेलिंग पहिलं दिलं. आणि मी भांडून बाबांनाही तर लहान होते 7 वर्षाचं अंतर आहे त्याच्यात मी 12 वर्षांनी मोठी आहे. ते बाबांना भांडून भांडून मी तिला इंग्रजी शाळेत टाकलं कारण मला असं वाटलं की तिला इंग्रजी शाळेत घातलं पाहिजे. मला का वाटलं तेव्हा एवढं कळत नव्हतं मला. आम्ही कसं आम्ही दोघी आम्ही सर्व आमच्या कुटुंबात यशू पहिली आहे जी इंग्रजी माध्यमात गेली. पूनम पूनम पण मराठी. तेव्हा आमच्यावर खूप तो सगळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार वगैरे तर सगळे मराठी माध्यमातच शिकलेले आहेत सगळे. पण आता वयाच्या अंतरामुळं तुमच्या दोघींमध्ये तर भांडणं बिणणं व्हायचा काही प्रश्नच नाही. म्हणजे दादागिरी ती आमच्या दोघी तर दोघींमध्ये जास्त भांडणं होतं. भांडणं होतील पण ते वादावादीच्या लेवलची ना. मारामाऱ्या तर नाही. लहानपणी सांगा आता ते पण की मार कोणी जास्त खाल्लाय आमचं कोणी खाल्लाय ही खूप आमची गुंडी होती लहानपणी. तिचा मार खाल्ला काही बाबांचा नाही. बाबांचा नाही कधीच नाही. मी फक्त जगात फक्त यशस्वीचा मार खाल्ला कोणाचाच नाही. पण तुमच्या दोघींमध्ये असेल ना. नाही अजिबात नाही. मी त्यातल्या त्यात थोडा म्हणजे काय आयुष्यात 1-2 फटके जे मारले असतील तेवढे मीच खाल्लेत घरात. आईचं आई आणि बाबांचाही एक फटका खाल्लेला आहे एकच आयुष्यात एकदाच. बरं आता एक बहीण MBA केलं.